बाळापूर तालुक्यातील हातरुण फिडर अंतर्गत येत असलेल्या सहा गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे जागते रहोची वेळ आली आहे. यामुळे लहान मुलांसह वयस्कर नागरिक व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं वास्तव्य या निमित्तानं समोर आलं. ग्राम हातरुण येथे काही दिवसांपासून पावसाळ्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय. फिडरवर काम पाहणारे वायरमॅन व वरिष्ठ कर्मचारी यांचे फोन लागत नाही किंवा त्यांना या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली असता ते कोणतेही सहकार्य करत नसल्याची तक्रार नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे. नागरिकांच्या या समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी या निमित्तानं नागरिकांनी केली आहे. MCN मराठी न्यूज करिता हातरुणहून आमचे प्रतिनिधी काझी मेहंदी हसड बाळापूर.